करायचं आहे मध्य प्रदेशच्या सरकारचं. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेशप्रमाणे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचे पैसे हे महावितरणला द्यावे अशी आमची मागणी आहे. आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस हे विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे 6,500 कोटीचे वीज बिल माफ केलेत. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्याही सरकारने करावं असं भीमगर्जना त्यावेळेस केली. आणि आज आपण राज्यामध्ये पाहतोय की हेच देवेंद्र फडणवीस जे आता ऊर्जा मंत्रीच आहेत, हेच आता अर्थमंत्री आहेत आणि हेच आता शेतकऱ्यांची लाईन कापायला निघालेले आहेत.